मी आपली सर्वांची लाडकी अनुपमा पाटील। गुरंगाट फिल्म्स एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या धावत्या युगामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं पूर्ण विसरून गेलो। आपलं सोडावं पण आपल्या लहान लहान चिमुकल्यांचं सुद्धा भविष्य आपण भेसळयुक्त खाण्याने धोक्यात आणत आहोत। सर्व काही आपण पॅकिंगचा आणायचा प्रयत्न करतो पण त्या पॅकिंगमध्ये सुद्धा काय भेसळ असते हे आपण कधी जाणून घेण्याचा विचारच करत नाही। मग ते अन्न असो, दूध असो किंवा भाजीपाला असो। मित्रांनो, आजकाल मार्केटमध्ये असे काही किट आले आहेत की ज्या किटमुळे आपल्या दुधामध्ये काय भेसळ झालेली आहे हे समजते आणि असं भेसळमुक्त खाण्यानं आपल्याला, आपल्या लेकरांना, आपल्या भावी पिढीला काही पण आजार उद्भवू शकतात। आपल्या आरोग्यासाठी आहे, प्लीज स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। चला तर पाहूया दुधामध्ये होणारी भेसळ। आज हम करने वाले हैं दूध का टेस्ट। जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पर बहुत सारे ट्यूब्स हैं जहाँ पर लिखा गया है MQ2, यूरिया, स्टार्च और डिटर्जेंट। अगर इनमें से कुछ भी यहाँ पर डाला गया हो तो इनका रंग बदल जाता है, वरना ऊपर फेस आ जाता है। जैसे कि आप देख सकते हैं ये MQ2, तो ये एक केमिकल होता है जिससे दूध का रंग और सफ़ेद दिखता है। जैसे कि आप देख सकते हैं इसका रंग नीला हो चुका है और ऊपर थोड़े बबल्स भी आ चुके हैं, जिसका मतलब है इसमें MQ2 केमिकल डाला गया है। अब आते हैं यूरिया पे। यूरिया के टेस्ट में ऊपर बहुत सारा फेस आ जाता है जिससे ये मतलब यहाँ पर इसमें डाला ही गया है। अब आते हैं स्टार्च टेस्ट में। इसमें दूध मतलब फट जाता है और जैसे कि आप देख सकते हैं इस टेस्ट के कारण दूध हमारा सारा फट चुका है, सारा का सारा। अब आते हैं हम डिटर्जेंट टेस्ट की तरफ। तो ये डिटर्जेंट टेस्ट में दूध का रंग पूरा वो हो जाता है हरा, जैसे कि आप देख सकते हैं ऊपर से भी ये पूरा हरा हो चुका है। मतलब ये दूध, इस दूध में MQ2, यूरिया, स्टार्च और डिटर्जेंट सब डाला गया है। शुभ सकाळ मित्रांनो, आपल्याला सवय लागलेली आहे ताज्या ताज्या फेसाळलेल्या दुधाचा, ताज़ा ताज़ा कडक चहा पिण्याची। आणि मित्रांनो, जोपर्यंत आपण चहा पीत नाही तोपर्यंत आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि तरोताजा पण आपल्या शरीरात आपल्याला जाणवत नाही। एका दुधाच्या कंपनीने आम्हाला जागृतीसाठी एक किट पाठवलेली आहे ज्याच्यात आपण युरिया टेस्ट, डिटर्जंट टेस्ट, MQ2 टेस्ट आणि स्टार्च टेस्ट करू शकतो। आणि ते किटमधलं पावडर आपण वापरल्यानंतर असा दुधाचा कलर येतो। MQ2 असेल तर हिरवट कलरचा, त्याच्यावर निळसर रंगाचा असा फेस येऊन ते दूध निळसर दिसते। युरिया असेल तर पिवळसर, हा पाहताय तुम्ही, ह्याला थोडासा असा पिवळसर कलर व फेस आलेला आहे। बघा, स्टार्च असेल तर हे बघा, असं दूध असं फाटल्यासारखं, नासल्यासारखं दूध होते आणि थोडासा एलोनेश म्हणजे थोडा पिवळसर कलर त्यात आलेला आहे। आणि हे पहा, डिटर्जंट असेल तर पूर्ण असा थोडासा असा लाईट हिरवट कलरचा त्याच्यावर कलर आलेला आहे आणि सगळ्या दुधावर असे बबल्स आलेले आहेत। मित्रांनो, बघा आणि टेस्ट करून दूध वापरा। पॅकिंगचं दूध असेल तरी पण टेस्ट करून घ्या आणि सुट्टं दूध घेत असाल तरी पण टेस्ट करून घ्या, कारण ह्या वस्तू जर आपल्या पोटात गेल्या तर महाभयानक आजार होण्याची शक्यता आहे। आपण आपल्या लहान लहान लेकरांना पण दूध प्यायला देतो, त्यांच्या पोटात जर ह्या सगळ्या वस्तू गेल्या तर काय होईल याचा विचार करा। हा व्हिडिओ जास्त शेअर करा। धन्यवाद।